तरी माल विकत घ्या. सर सर असं करू नका. इतकी वर्ष आपण एकत्र बिझनेस करतोय, इतकी वर्ष झालं तुम्ही आमच्या कंपनीचे बायर्स आहात. हो म्हणजे सयाजीरावांनी भाव ठरवलेत, पण पण आपण बसून बोलूयात ना यावर सर. हो हॅलो 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 हॅलो, काय झालं माहिती साहेब? हॅलो हॅलो साहेब. देशमुख काय झालं? माल घ्यायला कोणी तयार झालं का? नाही सर, मुंबई आणि बँगलोरच्या क्लायंटने या किमतीत माल घ्यायला नकार दिलाय. भोपाळ आणि इंदोरहून नकार आले. विदर्भातही तीच तर आहे, लोक भाव ऐकून नकार देत आहे. त्यांचंही बरोबर आहे म्हणा, तिप्पट भावात मिळणारा माल ते का विकत घेतील? मला सांगा साधारण किती किमतीचा माल असेल? कमीत कमी 1,70,00,000 माल आहे सर. हे सावरणं खूप कठीण होणार आहे. माल जर विकला गेला नाही ना तर खूप मोठं नुकसान होणार आहे सर. आपलं नुकसान होईलच, शिवाय कंपनीचं नाव, रेप्युटेशन. मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपल्यावर इतका विश्वास दाखवला त्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल, आणि ते व्हायला नको आहे. देशमुख मी बघतो काय करायचं, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेव, नानांना या बाबतीत काहीही कळता कामा नये. हां का सर? नाना याचं खूप टेन्शन घेते, आणि त्याने आमच्या दोन्ही कुटुंबात वादंग होईल ते वेगळंच. सयाजीराव आता आमचे व्याही आहेत, त्याचंही भान ठेवावं लागेल. ठीक आहे, मी करतो काहीतरी मॅनेज, तुम्ही बायर्स मिळतात का ते बघत राहा. हां ओके सर, काही अपडेट असतील तर मी कळवतो तुम्हाला. हो बार आडकीत त्याचा अडकलेल्या सुपारीवानी गत झाली बघ त्या ऋषिकेशची. हो ना, मग तोडून टाका त्याला कचकट. आणि डाडा त्या ऋषिकेशच्या हुशारीचे ना सुपारी सारखे तुकडे तुकडे करून टाका. तुले एक सांगू का बेटा, त्या ऋषिकेशची हुशारी बी ना त्या शेतकऱ्यांच्या पिकावानी कुजून पडणार आहे. अगं 1,70,00,000 माल आहे, आणि बाहेर विकत घ्यायला बी कोणी तयार नाही. क्या बात है डाडा, क्या बात है. ओह गॉड, हे सगळं ऐकून मला किती बरं वाटतंय. मी काय सांगू तुम्हाला डाडा. डाडा हे बघा, जसं आपल्याला हवं होतं ना तसंच घडतंय. आणि हे बघा, या पुढेही तसंच झालं पाहिजे. हे जे 1,70,00,000 रुपये ना डाडा, हे त्यालाच भरायला लागले पाहिजेत. झोपेत सुद्धा ते 1,70,00,000 रुपये त्याला दिसले पाहिजे. त्याला ना त्यांनी हॉन्ट केलं पाहिजे, त्याच्या उरावर बसू देत हे 1,70,00,000 रुपये. त्याला झोप लागली ना तरी सुद्धा हेच स्वप्न पडलं पाहिजे त्याला. डाडा या ऋषिकेशला आयुष्यातून उठवा. ही जी ठिणगी आहे ना त्याला हवा द्या, आग लागू द्या. कारण त्या आगीत मला जानकीचं सूप असं कापरासारखं चळताना बघायचंय डाडा. या ऋषिकेशच्या तोंडाला काळं फासले बिगर चैन पडत नसे बघ मला. देवा आजवर कायम आमच्या पाठीशी उभा राहिलास, माझ्या कुटुंबाला संकटांपासून दूर ठेव, माझ्या ऋषिकेशला यातून वाचव, आमची साथ कधीच सोडू नको. सगळंच संपलं जान, कुठलाही माल कोणीही विकत घ्यायला तयार नाहीये. सगळ्यांनी दुसरीकडे डील्स केल्या. सारंग आणि सयाजीरावांच्या एका चुकीमुळे आपला 1,70,00,000 माल अडकून आहे ग. किती? 1,70,00,000. अहो पण एवढं कसं? आपल्याला हातपाय गाळून नाही चालणार जानकी. आता काहीतरी करावं लागेल.
एवढी मोठी रक्कम काय करू शकतो आपण आता? जमीन नापीक झालेल्या शेतकऱ्याला आपण जशी आपल्या हिश्याची जमीन दिली होती तसंच यावेळी आपल्या किशातून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करावी लागेल आपल्याला. आय नो रक्कम थोडी मोठी आहे पण वेळ लागेल थोडा. वेळ लागेल तर आपण शेतकरी बांधवांशी बोलू शकतो. नाही जाने, त्यांना की पैसा ही अशी गोष्ट आहे ना जिथे माणसं सख्यासोबतची नाती तोडतात ग, मग आपण कोण आहोत? आणि नाना नेहमी काय म्हणतात माहिती आहे ना, शेतकऱ्यांचा घाम सुकायच्या आत त्यांना त्यांचा दाम मिळालाच पाहिजे. काहीही करून पैशांची व्यवस्था झालीच पाहिजे जानकी. आजवर करोडोंच्या उलाढाली करत आलोय पण आता 1,70,00,000 हा आकडा ऐकला की छाती दडपून येते ग माझी. एक विचारू का? नाही म्हणजे मान्य रक्कम मोठी आहे पण एवढे पैसे तर आपल्याकडे असतीलच ना. कसे असतील आपल्याकडे? आणि तुझं माझं असं वेगळं अकाउंट आहे कुठे? जे काही आहे ते आपल्या करंट अकाउंटला आणि बाकी कंपनी अकाउंटला. कंपनी अकाउंटवरून पैसे काढायचे तर त्याला नानांची सही लागेल. सही लागेल म्हणजे काय? नानांना फोन करा. अगं मग माझ्यात आणि सारंगच्यात काय फरक राहिला जानकी? सारंगला काही सुधारलं नाही की तो माझ्याकडे येतो आणि मी आता नानांकडे जाऊ? नाही जानकी, हा सगळा तिढा मला एकट्याला सोडवायचा आहे. नानांना यात मला इन्वॉल्व्ह करायचं नाही. सॉरी पण मला हे पटत नाही. धाडस आणि वेडेपणा ह्यात फरक आहे. तुम्ही स्वतःच्या हिमतीवर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता ते धाडस आहे आणि दुसऱ्यांच्या चुकांचा भार सुद्धा तुम्हीच सहन करता एकट्यानं हा वेडेपणा वाटतो मला. आणि ते मी तुम्हाला बायको म्हणून नाही करू देणार. म्हणजे काळजीच्या आगीत तुम्हीच एकट्याने का होरपळायचे? हे ज्यांच्यामुळे झालंय त्यांना सुद्धा याची झळ बसायला नको. मीच बोल. सारंग भाऊजी. जानकी, जानकी ऐक. ऐश्वर्या. सारंग भाऊजी काय झालं? वहिनी काय झालं? जानकी का ओरडतीयेस? आई, आजपर्यंत तुमच्या समोर कधी डोक्यावरचं पदर ढळू दिलं नाही ना कधी मोठ्या आवाजात मी बोलले, पण आज वेळच अशी आली आहे की कुजबुजून सांगितलेलं खोटं पटतंय पण ओरडून ओरडून सांगितलेलं खरं सुद्धा खरं वाटत नाही. मला दिवे लागणीच्या वेळेला घरात वाद नकोय, कोड्यात बोलू नकोस. काय झालं? कोडत सोडवायचा तोच प्रयत्न आहे. बघाय, सारंग भाऊजीने ज्या काही चुका केल्यात त्याचा सगळा हिशोब. काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुझं आणि ऋषिकेशचं का माझ्या सारंगवर आरोप करताय? बरोबर आई, चूक फक्त सारंग भाऊजींची नाही आहे, चूक ऐश्वर्याची पण आहे. आणि तिने केलेली चूक सगळ्यात जास्त जीवघेणी आहे कारण ती तिने ठरवून केलेली. काय मी आता मी काय केलं? बाजार समितीच्या लिस्ट मध्ये तुझ्या वडिलांचं नाव टाकायला कोणी सांगितलं सारंग भाऊजींनी? तूच सांगितलंस ना. असं नको बघूस माझ्याकडे, खरं काय ते कळेलच. बोला सारंग भाऊजी.